अध्यक्ष महोदय, अरे एक मिनट रुकिएगा अध्यक्ष महोदय, या नारंगी ओ नारंगी रे ओ एक मिनट आले, एक मिनट सदस्य बोलताय, थोडा ऐकून तो घ्या, सर्वांना बोलत संधी द्यायची आहे. कात्रण पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय अध्यक्ष महोदय. दोन मिनिटं काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय, या टीव्ही वरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा मानले. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांची आहे. अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत, सांगतात की काल जी बैठक झाली, काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल. हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये, माननीय विरोधी पक्ष नेते वडट्टीवार यांचं आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय, म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात, तेच बैठकीला येत नाहीत. वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत, यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली, त्यांच्याकडे उत्तर नाही. टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात. माननीय अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उमाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे. आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधाला भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय, जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, दोन समाजामध्ये भांडणं लावणारी भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, 40 वर्ष मागणी होती. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं? कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी म्हणतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. लाल वाटली पाहिजे तुम्हाला, लाल वाटली पाहिजे. 40 वर्ष सत्तेत होतात, त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता, काय अधिकार आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, महत्वाचं आहे, वडट्टीवार साहेब आपण जरूर बोला पण या प्रश्नाचं उत्तर द्या. वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या, आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, काय भूमिका आहे तुमची? काय भूमिका आहे तुमची? शिंदे साहेब खाली बसा. काय भूमिका आहे तुमची? म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल, सभागृहात एक बोलाल, मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मिटिंगच्या वेळेस गायब व्हाल? अध्यक्ष महोदय, याचा अर्थ स्पष्ट आहे, याचा अर्थ याला दोन समाजात भांडणं लावायची, याचा अर्थ स्पष्ट आहे, दोन समाजामध्ये भांडणं लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं आहे. आज पुढे महाराष्ट्र पाहतोय, मगास पासून इकडच्या 10 ते 12 सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का आला नाहीत, आरक्षणाला विरोध करणारा कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता, त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सभागृहात सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू. अध्यक्ष, कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन बैठकी अध्यक्ष महोदय झाल्या, दोन बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय, आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले, आता काय सांगतात की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही, आमच्यावर विश्वास दाखवत नाही. अध्यक्ष महोदय, बाहेर वेगळं बोलायचं, सभागृहात वेगळं बोलायचं. अध्यक्ष महोदय, दोन बैठकीमध्ये यांना विश्वासात घेऊन दोन सर्वदलीय बैठकी झाल्या, त्यामध्ये यांना बोलावलं अध्यक्ष महोदय.
विश्वासात घेऊनच कालची सर्वदलीय बैठक लावली अध्यक्ष महोदय, आणि बाहेर जाऊन टीव्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही. अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात अध्यक्ष महोदय. आणि मी अध्यक्ष महोदय जबाबदारीने सांगतो अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने जातीवाद, हा जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये 1999 साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय, आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय, एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष महोदय, ते सर्वोच्च नेत्याने एक म्हटलेलं अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा, आता पेशव्यांना सुद्धा, आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष महोदय. माननीय देवेंद्रजी फडणवीस 14 साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष महोदय या जातीवादाला पेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करतं अध्यक्ष महोदय, हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी समजून घ्यावं. जो माणूस जो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, ते मग देवेंद्रजी असोत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, जे प्रामाणिकतेने अध्यक्ष महोदय छाती ठोकपणे सांगतात की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात, आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष महोदय. 10% आरक्षण दिलं, पण आता हे 10% आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय, याच्या षड्यंत्र काय चालू अध्यक्ष महोदय? कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे, हे टिकलं नाही पाहिजे, आणि हे सत्तारूढ पक्षाला झटका बसला पाहिजे, म्हणून यांचेच लोक अजूनही सभागृहात या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष महोदय. हे यांचं दुटप्पी वागणं अध्यक्ष महोदय मराठा समाजाला मूर्ख बनवू नये, मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणे ओबीसी समाजाला मूर्ख बनवू नये. अध्यक्ष महोदय जेव्हा महाविकास आघाडीचं शासन होतं तेव्हा माननीय विजय वडेट्टीवार